राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर हॉटेल मालकाचा हल्ला. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील हॉटेल निसर्गवरील घटना. बुलढाणा जिल्ह्यातील जालना खामगाव मार्गावरील देऊळगाव मही येथील हॉटेल निसर्गवर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे या हॉटेलवर छापा टाकून कारवाई करत असताना हॉटेल मालकाने राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. या पथकाला लोखंडी रॉडसह देशी दारूच्या बाटल्या फेकून मारल्या. या हल्ल्यात उत्पादन शुल्क विभागाचा एक अधिकारी जखमी झालाय. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. काल दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी देऊळगाव मही तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील निसर्ग धाब्यावर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला होता. छाप्याच्या दरम्यान ही कारवाई होऊ नये म्हणून सदर धाब्याचे मालक अमोल शिंगणे यांनी छाप्यातील अधिकारी व यांच्याशी हुज्जत घालून त्यांना रॉडने व दारूच्या बाटलीने मारहाण करून त्यांच्यावर हमला केला. सदर प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. आरोपीला कोर्टात हजर केले असता आरोपीला एमसीआयवर बुलढाणा सबजेलमध्ये रवाना करण्यात आलेले आहे. मी जनतेला आवाहन करतो की अशा कुठल्याही प्रकारच्या कारवाई दरम्यान आपण शासकीय कर्मचारी कुठल्याही क्षेत्रातील असो त्यांच्यावर कृपया त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करू नये व त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा हमला करू नये. सदरचा गुन्हा हा सत्र न्यायालयात चालणारा खटला आहे, याची सगळ्या नागरिकांनी नोंद घ्यावी.